पूरक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात कृत्रिम विसर्जना कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सर्व तलाव बंद करण्यात आले असून या तलावात परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत. या कुंडाची आणि व्यवस्थेची मनपा आयुक्त प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पाहणी केली आहे. नागपूर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विसर्जन सुरळीत होण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी फुटाळा तलाव आणि बुधवारी सोनेगाव सक्करदरा शुक्रवारी तलावांना भेट दिली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉक्टर गजेंद्र महनले, धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश वराडे, लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनच्या सहाय्यक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री अशोक पाटील, कार्यकारी अभियंता श्री विजय गुरुबक्षाणी आदी उपस्थित होते. फुटाळा तलाव परिसरात ग्रीन विजन फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल आणि फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते. फुटाळा तलाव परिसरात जनजागृती करणाऱ्या ग्रीन विजन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी मनपा आयुक्तांनी यावेळी संवाद साधला. शहरातील सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशासह विसर्जन कुंडाची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था यासंबंधी त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.